श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। वर्षभरातील 24 एकादशींमध्ये आषाढी एकादशीला खास महत्त्व आहे। कृष्ण पक्षात आणि शुक्ल पक्षातील एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या विविध रूपाचे दर्शन आपल्याला होते। आषाढ महिन्यात येणारी एकादशी ही अधिक महत्त्वाची मानली जाते। महाराष्ट्रात पायी निघणाऱ्या वारीमुळे आषाढी एकादशीचे महत्त्व आणखीनच वाढून जाते। हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे। हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी, जिला देवशयनी एकादशी किंवा आषाढी एकादशी या नावाने ओळखतात, तर ही एकादशी 17 जुलैला असणार आहे। भगवान विष्णूंचा अवतार म्हणून विठ्ठलाला ओळखले जाते। या दिवसापासून भगवान विष्णूंची निद्रावस्था सुरू होते, त्यामुळे विठ्ठल भक्त पंढरपुरात जाऊन विठू माऊलीचा आशीर्वाद घेतात। आषाढी एकादशीच्या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत। या काळात तुम्ही धार्मिक कार्याबरोबर अनेक महत्त्वाची कामं, सेवा व उपाय केल्याने तुम्हाला त्याचे लाभ मिळू शकतात। तर असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। या उपायामध्ये 17 जुलै 2024 वार बुधवारी आलेल्या आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला फक्त या झाडाला स्पर्श करायचा आहे। या झाडाला स्पर्श केल्यामुळे तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ती होऊन तुमच्या घरामध्ये असलेलं दुःख, दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होऊ शकतं, एवढा हा प्रभावी उपाय आहे। तर या झाडांविषयीची संपूर्ण माहिती बघायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा। त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। हिंदू संस्कृतीमध्ये अनेक प्रकारच्या पौराणिक गोष्टींना महत्त्व दिले गेले आहे, तसेच अनेक झाडे देखील अतिशय शुभ मानली जातात। अशा अनेक वृक्षांना मान्यता देण्यात आली आहे जी जीवनातील संकटे दूर करतात। विशेष म्हणजे अशा झाडांची लोक पूजा करतात, पण या झाडांचा उपयोग घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी देखील केला जातो। काही झाडांमध्ये तर दैवी आणि चमत्कारिक शक्ती असते, त्यामुळे या झाडांची पूजा केल्यास तुमचे बिघडलेले काम आणि रखडलेले काम देखील यशस्वी होऊ शकते। आणि आषाढी एकादशीच्या दिवशी या काही झाडांना स्पर्श केल्याने तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा प्राप्त होऊ शकते। आणि अशाच काही दैवी आणि चमत्कारिक झाडांचं पूजन तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी करायचं आहे। त्यातलं सगळ्यात पहिलं जे झाड किंवा रोप तुम्ही म्हणू शकता ते म्हणजे तुळशीचं रोप। तुळशीचं रोप जवळपास प्रत्येक घरामध्ये असतं। हे रोप अतिशय पवित्र मानलं जातं। या रोपामध्ये साक्षात देवी लक्ष्मीचा वास असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भगवान श्रीहरी विष्णूंना प्रिय असलेली तुळस ही आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असते। आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला स्पर्श करता येत नाही, कारण तुळशीचं एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूसाठी निर्जला व्रत असतं। मग अशा वेळेस तुम्ही तुळशीला स्पर्श कसा करणार? तर पहा, आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श करायचा नाही, तुळशीला जल अर्पण करायचं नाही, पण दुरूनच तुम्हाला तुळशीचं पूजन करायचं आहे, ज्यामध्ये तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करायची आहे, धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुळशीसमोर लावायचा आहे आणि तुळस ज्या कुंडीमध्ये किंवा वृंदावनामध्ये आपण लावलेली आहे त्यावरती आपल्याला हळदीने स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा उजवा हात जो आहे तो तुळशीच्या कुंडीवरती किंवा तुळशी वृंदावनावरती ठेवून तुमच्या इच्छा मनोकामना पूर्तीसाठी तुळशीजवळ प्रार्थना करायची आहे। बघा, तुळशीजवळ ही प्रार्थना केल्याने आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीचं अशा प्रकारे पूजन केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात, कारण तुळस जी आहे ती भगवान विष्णूंना अतिशय प्रिय मानली जाते। आपल्या महाराष्ट्रामध्ये विष्णूंचा अवतार असलेल्या विठ्ठलाची या दिवशी पूजन केली जाते आणि विठ्ठलाला देखील तुळस अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशी वृंदावनाला स्पर्श करायचा आहे। त्यानंतर आषाढी एकादशीच्या दिवशी दुसऱ्या अतिशय शुभ अशा झाडाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे, ते म्हणजे केळीचं झाड। हिंदू संस्कृतीमध्ये हे अतिशय शुभ वृक्ष मानलं जातं। या झाडाला भगवान विष्णूंचे प्रतीक मानले जाते, म्हणूनच दर गुरुवारी या झाडाची विशेष पूजा केली जाते। असे म्हणतात की गुरुवारी या झाडाची पूजा केल्यास बिघडलेले काम आणि रखडलेले काम यशस्वी होऊ शकते आणि आषाढी एकादशीच्या दिवशी सुद्धा या झाडाच्या पूजनाला अतिशय महत्त्व आहे। तर पहा, या झाडाचं पूजन तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी करू शकता। तर सगळ्यात आधी तुम्हाला या झाडाच्या मुळाशी पाणी अर्पण करायचं आहे, कच्चं दूध अर्पण करायचं आहे, त्यानंतर या झाडाची पंचोपचार पूजा करायची आहे। या झाडाला शक्य असेल तर तुम्हाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा देखील तिथे तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर तुमचा उजवा हात जो आहे तो तुम्हाला केळीच्या झाडावरती ठेवून तुमच्या इच्छा मनोकामना पूर्तीसाठी प्रार्थना करायची आहे। केळीच्या झाडामध्ये साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो, त्यामुळे या झाडाला तुम्ही स्पर्श केल्याने तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात, भगवान श्रीहरी विष्णूंचे आशीर्वाद लाभतात। त्यानंतरचं तिसरं जे झाड आहे जे अतिशय शुभ मानलं जातं ते म्हणजे पिंपळाचं झाड।
हिंदू परंपरेनुसार पिंपळाचे झाड पवित्र आणि पूजनीय मानले जाते. हे झाड हनुमान आणि शनिदेवांच्या मंदिराभोवती दिसते. असे म्हटले जाते की जीवनात कोणतीही अडचण आली तर रोज पिंपळाच्या झाडाची सेवा करावी, त्याने सर्व त्रास दूर होतात. शनिदोष दूर करण्यासाठीही पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते. शनिदेव अशुभ परिणाम देत असतील तर संध्याकाळी या झाडाच्या खाली तेलाचा दिवा लावावा असे सांगितले जाते. यासोबतच पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्रीहरी विष्णू आणि देवी लक्ष्मी या दोघांचाही निवास एकत्रितपणे आहे, त्यामुळे पिंपळाच्या झाडाच्या पूजनाला एकादशीच्या दिवशी अतिशय महत्त्व आहे. तर आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला घराच्या आसपास असलेल्या पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे. सोबत जात असताना तुम्हाला एका ताटामध्ये हळदी कुंकू अक्षदा एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे. शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा किंवा तुम्ही तेलाचा दिवा लावला तरीही चालेल. झाडाजवळ गेल्यानंतर कलशामध्ये असलेल्या पाण्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे आणि हे पाणी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा. त्यानंतर पिंपळाच्या झाडाची तुम्हाला पंचोपचार पूजा करायची आहे. हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहे. धूप दीप ओवाळून घ्यायचा. त्यानंतर तुम्ही पिंपळाच्या झाडाला 11 किंवा 108 प्रदक्षिणा घालू शकता. त्यानंतर तुम्हाला तुमचा उजवा हात जो आहे तो पिंपळाच्या झाडावरती ठेवायचा आहे आणि तुमच्या इच्छा मनोकामना पूर्तीसाठी पिंपळाच्या झाडाकडे प्रार्थना करायची आहे. पिंपळाच्या झाडामध्ये सांगितल्याप्रमाणे भगवान श्री हरी विष्णू आणि देवी लक्ष्मीचा एकत्रितपणे वास असतो, त्यामुळे तुम्ही या दिवशी जे काही मागाल ते तुम्हाला मिळू शकतं. एवढा हा प्रभावी उपाय तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे. पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने तुम्हाला पितृदोषापासून शनिदोषापासून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आर्थिक समस्येपासून मुक्तता मिळू शकते. म्हणूनच नक्कीच तुम्ही आषाढी एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून तुमच्या इच्छा मनोकामना पूर्तीसाठी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर तुम्हाला एका अतिशय महत्त्वाच्या झाडाला स्पर्श करायचा आहे. चातुर्मासाच्या काळामध्ये रोज जरी तुम्ही या झाडाला स्पर्श केला तरी उत्तमच आहे, कारण चातुर्मासाच्या 4 महिन्याच्या काळामध्ये भगवान श्रीहरी विष्णू योग निद्रेमध्ये जातात आणि या काळामध्ये संपूर्ण सृष्टीचा कारभार जो आहे तो भगवान शिवांवरती म्हणजेच महादेवांवरती येतो. आणि म्हणूनच चातुर्मासाच्या काळामध्ये या झाडाच्या पूजेला अतिशय महत्त्व आहे. ते झाड म्हणजे बेलाचं झाड. बेलाचं झाड देखील अतिशय शुभ मानलं जातं, कारण ते भगवान शिवशंकरांना अतिशय प्रिय आहे. या झाडाची पाने आपण भगवान शंकरांची पूजा करण्यासाठी वापरतो. रोज जर आपण भगवान शंकरांवरती बेलाची पानं अर्पण केली तर जीवनातील सर्व संकट दूर होतात. असं मानलं जातं की या झाडाची 3 पाने भगवान शंकराच्या 3 डोळ्यांचे प्रतीक आहे. आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी बेलाच्या झाडाचं पूजन तुम्हाला करायचं आहे. या झाडाला स्पर्श करायचा आहे. तर या झाडाचं पूजन करण्यासाठी तुम्हाला एका कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे, थोडंसं दूध घ्यायचं, हळदी कुंकू अक्षदा फुलं घ्यायची आहे, धूप दीप घ्यायचा. तिथं गेल्यानंतर सगळ्यात आधी या झाडाला तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे, दूध अर्पण करायचं, त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या. त्यानंतर या झाडाला तुम्हाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि प्रदक्षिणा घालत असताना तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राचा जप करू शकता. असं केल्याने भगवान श्री हरी विष्णू प्रसन्न होतात, कारण चातुर्मास जो आहे तो भगवान शिवशंकरांना समर्पित आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा उजवा हात जो आहे तो बेलाच्या झाडावरती ठेवायचा आहे आणि इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करायची आहे. आणि जर शक्य झालं तर आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही बेलाचं रोप देखील घरामध्ये लावू शकता. त्यानंतर सगळ्यात शेवटचं झाड ज्याला आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी स्पर्श करायचा आहे आणि या झाडामध्ये देखील भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो आणि भगवान श्रीहरी विष्णूंना हे झाड अतिशय प्रिय आहे. महिन्याला येणाऱ्या प्रत्येक एकादशी तिथीला भगवान विष्णूंची पूजा करण्यासोबतच आवळा वृक्षाची पूजा करण्याचा नियम आहे. आवळ्याच्या झाडाची नियमित पूजा केल्याने सुख समृद्धी मिळते. यासोबतच व्यक्तीला प्रत्येक संकटातून आराम मिळतो. घरामध्ये आवळेचं झाड लावणे अतिशय शुभ मानले जाते. हे झाड ज्या घरामध्ये असते तिथे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आवळा वृक्षाला वास्तुशास्त्रात देखील खूप शुभ मानले गेलेले आहे. यासोबतच घरामध्ये धनधान्य आणि धनाची वाढ आवळ्याच्या झाडाच्या पूजनाने होते, त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुम्हाला आवळ्याच्या झाडाची पूजा करायची आहे. तर कलश भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे, थोडंसं कच्चं दूध घ्यायचं आहे, हळदी कुंकू अक्षदा फुलं धूप दीप हे सर्व घेऊन तुम्हाला आवळ्याच्या झाडाजवळ जायचं आहे आणि कलशातील पाणी आवळ्याच्या झाडाला अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि सोबतच तुम्हाला कच्चं दूध अर्पण करायचं, आवळ्याच्या झाडाची पंचोपचार पूजा करायची आहे, शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तिथे लावायचा आहे. शक्य झालं तर 11 प्रदक्षिणा तुम्ही आवळ्याच्या झाडाला घालायच्या. त्यानंतर तुमचा उजवा हात जो आहे तो आवळ्याच्या झाडावरती ठेवून तुम्हाला तुमच्या इच्छा मनोकामना पूर्तीसाठी प्रार्थना करायची आहे. तर आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीच्या पूजनासोबतच कोणत्या तरी एका झाडाचं पूजन तुम्ही नक्की करा आणि त्या झाडाला स्पर्श करा. तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.